नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सतरा नोव्हेंबर दोन हजार एकोणीस रोजी झालेला जो एन टी एसचा पेपर होता त्या पेपरची संपूर्ण प्रश्नपत्रिका तुमच्यासमोर या ठिकाणी दिसत असेल सर्वांनी ती प्रश्नपत्रिका व्यवस्थितपणे पहा हे जे संपूर्ण प्रश्न तुमच्यासमोर दिसत आहेत संपूर्ण प्रश्न आपण सोडून घेतलेले आहेत चांगल्या पद्धतीने आणि ही प्रश्नपत्रिका सुद्धा आपण विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण सोडून घेणार आहोत व्यवस्थितपणे पहा इंग्लिशमधून प्रश्न आहेत आणि तेच प्रश्न तुम्हाला खाली हिंदीमधूनसुद्धा विद्यार्थी मित्रांनो दिसत असतील व्हिडिओ व्यवस्थित स्टॉप करा पॉज करा आणि त्यानुसार व्यवस्थित असणार हे संपूर्ण प्रश्न सोडवायचा प्रयत्न करा जेणेकरून जेवढा सराव जास्त तेवढं यश विद्यार्थी मित्रांनो जास्त असतं त्याच्यामुळे सर्वांनी व्यवस्थितपणे पहा याच्यामध्ये काय दिलं आहे आणि कशा पद्धतीने दिलेलं आहे रोज आपली सकाळची सहाची जी लाइव लेक्चर आहे त्यालाही विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी वेळेवरती जॉईन करत जावा नवीन असाल तर आपल्या चॅनलला विद्यार्थी मित्रांनो सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला रोजच्या लाइव लेक्चरला जॉईन करता येतील हे संपूर्ण प्रश्न पहा विद्यार्थी मित्रांनो कितीतरी सोपे प्रश्न आहेत काही त्याच्यामध्ये हार्डनेस आपल्याला पाहायला मिळत नाही एकंदरीत तुम्हाला दिसत असेल हे संपूर्ण हिंदी आणि इंग्रजी या भाषेंमधले प्रश्न आहेत आपल्याकडे मराठीची सुद्धा प्रश्नपत्रिका आहे तीसुद्धा तुम्हाला मी लवकरच उपलब्ध करून देणार आहे आणि तुम्हाला प्रत्यक्ष संपूर्ण प्रश्नपत्रिकाही सोडून आपण विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनेलवरती घेणार आहोत आत्तापर्यंतचे संपूर्ण भाग याआधीच्या आपल्या चॅनेलवरती उपलब्ध आहेत संपूर्ण बुद्धिमत्ता आपल्या चॅनेलवरती उपलब्ध आहे तीही तुम्ही या चॅनेलमध्ये पाहू शकता संपूर्ण व्हिडिओ मी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तेही तुम्ही सर्वजण पाहू शकता जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल की कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न आहेत एकूण मॅटमध्ये विद्यार्थी मित्रांनो शंभर प्रश्न असतात आणि हे शंभर प्रश्न तुमच्या समोर या ठिकाणी दिसत असतील व्यवस्थितपणे पहा जेणेकरून आणि प्रॅक्टिस करा बाळानो जेवढी प्रॅक्टिस तुमची जास्त असणार आहे तेवढं यश तुम्हाला जास्त मिळणार आहे हे सुद्धा लक्षात ठेवा कारण की जेवढी माणूस प्रॅक्टिस जास्त करतो तेवढं त्याला ते यशसुद्धा चांगल्या पद्धतीने मिळतं आणि ही अपेक्षा मी तुमच्याकडून करतो आहे तुम्हीही जास्त पद्धतीने प्रॅक्टिस करा सराव करा जेलवास सराव जास्त तेवढं यश सुद्धा तुम्हाला जास्त मिळणार आहे अशा पद्धतीचे हे शंभर प्रश्न